मी कशाला सल्ला देऊ? एकूण असेसमेंट झाल्यावर माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चालला असतं तर फार सोपं झालं असतं. विरोधक चालतील ज्या वेळेला माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चालेल त्यावेळेला मी म्हणेन की आता चला बरं झालं आहे. रितसर संध्याकाळी 5:30 पत्रकार परिषद आहेच, पण तुमचा आग्रह असेल तर माहिती म्हणून सांगतो की लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकूण आम्ही जे 16 पक्ष आहोत, मोठे 3 पक्ष आणि जवळजवळ त्या तोलामोलाचे 7-8, त्या तोलामोलाचे नसले तरी त्यांचं समाजामध्ये वेटेज आहे असे म्हणून आम्ही 16 पक्ष आहोत. ज्याची म्हणून महायुती तयार होते, त्याच्या लोकसभाच्या बैठका व्हाव्यात, प्रत्येक पक्षाचे 2-3 जणं असे 50-60 जणांचं, आणि थेट बूथ लेवलपर्यंत कोऑर्डिनेशन कसं करता येईल. एक बूथ 1000 संख्येचा असलं तर सगळ्यांनी आपापली नावं काढली तर डायरेक्ट 400 नावं होतील की ही आपली सगळ्यांची म्हणून आहे. एका बूथवर 200 मतदान कधी होतच नाही, कारण ते मृत झालेलं असतं, दुसरीकडे गेलेलं असतं, म्हणजे 800 गणित करायचं असतं. 800 60% मतदान झालं तर 480 होतं. तर 480 आमची जर सगळ्यांची म्हणून 400 नावं निघायला लागली तर विरोधकांना फॉर्मही भरू नये असा सल्ला तुम्हाला द्यावा लागेल. पण त्यामुळे ते कोऑर्डिनेशन करण्याची सुरुवात ही लोकसभा लेवलला प्रत्येकाचे दोघे देऊन 50 जणांच्या बैठकीने होईल. ज्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स, करावे न करावे, स्टेटमेंटबाजी करू नये, करायची असेल तर स्क्रिप्टेड करावी. डूज म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्या 16 पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलं पाहिजे, असं इतकं साधे सरळ संघटनशास्त्राचे मुद्दे घेऊन या बैठका होणार आहेत. तरीही तुम्हाला त्यावर त्यात काही फार इंटरेस्ट नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारायचं आहे म्हणून 5:30 भेटू. दादा, यामध्ये 16 पक्षांना तुम्ही नाव घेतलं, पण यामध्ये रयत क्रांती संघटना किंवा महादेव जानकरांचा पक्ष एखादा पहिलीच बैठक आहे, एखादा पक्ष राहिला असेल तर पुढच्या वेळेला करेक्शन करू. आणि महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे संदीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असोसिएशन सोडून कुठेही जाणार नाहीत हे मी छाती ठोकपणे सांगतो. पण त्यांचं काही म्हणणं आहे, ते म्हणणं ते वारंवार माननीय देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत, म्हणजे पंकजाताई त्यांची मोठी बहीण आहे, देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि पंकजाताई त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करण्याची समर्थ आहेत. पण त्यांचं स्वाभाविक म्हणणं आहे की ते एकदा माझं समाधान होत आहेत मग मला बैठकांना बोलवा, असं त्यांनी मला तोपर्यंत बैठकांना बोलवू नका, मी गेलो असं ते म्हणाले नाहीत, ते जाणार नाहीत, पण मला तोपर्यंत बैठकांना बोलवू नका असं त्यांनी म्हटल्यामुळे संदीप खर्डेकर हे त्याचे कोऑर्डिनेटर, आमच्या सगळ्या 16 पक्षांच्या महायुतीचे कोऑर्डिनेटर हे पूर्ण ह्या 3 लोकसभांचे संदीप खर्डेकर, त्यांना निरोप दिला नाही. आता बोलणंही झालं तर ते म्हणाले हो तुझं तू बरोबर केलं, माझं एकदा म्हणणं मांडतो, त्यांचं म्हणणं आहे आणि ते मांडतात. तुम्ही आता बारामतीची बैठक घेत आहे, आता तुम्ही असं म्हटलं पहिली बारामतीची सगळे एकत्रित येऊन जवळपास 460 मतं होतील, विरोधकांना मतच राहणार नाहीत, तर मग तुम्ही आता सल्ला द्याल का फॉर्म भरू नका म्हणून? मी कशाला सल्ला देऊ? एकूण असेसमेंट झाल्यावर माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चालला असतं तर फार सोपं झालं असतं. विरोधक चालतील ज्या वेळेला माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चालेल त्यावेळेला मी म्हणेन की आता चला बरं झालं आहे. माननीय मोदीजींचा हा आग्रह आहे, 370 कलम आपण म्हणजे ते किती एकेका विषयाचं लॉजिक लावतात. 370 कलम रद्द मी केलं, काश्मीर भारतात राहिला, 370 कलम सिनेमा पाहिल्यानंतर वेडेवाल की 370 कलम रद्द झाल्यानंतरचा काश्मीर वेडवून जातो आपण, किती विकास झाला. तर मग माझं कौतुक करताना, माझं अभिनंदन करताना, तर प्रत्येक बूथवर ॲडिशनल 370 मतं जोडा असं त्यांनी टार्गेट दिलं आम्हाला. आम्ही वेडेने बैठका करायला, तर आता प्रत्येक बूथवर जी मतं आतापर्यंत महायुतीला पडत होती त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 370 ॲड होतात. तिथे सबस्टॅन्शियल पडत होती तर 370 ॲडिशनची आवश्यकता नाही, पण तिथे आम्हाला 100 पडत होती तर आम्हाला 370 जोडायचे आहेत. त्यासाठी हे कन्सॉलिडेशन आहे, त्यामुळे ते 370 पार म्हणतात याचा संदर्भ 370 कलमाशी आहे. त्याने आम्हाला राष्ट्रीय बैठकीत प्रत्येक बूथवर 370 मतं जोडा हे म्हटलं, याचा संदर्भ 370 आहे. ते 1 फाईन उठले आणि 370 वाटलं असं नाही. ओके, चला.